विद्यार्थी मित्रांनो आपण क्वेश्चन नंबर फाईव्ह पाहतो आहे एकदा क्वेश्चन नंबर फाईव्ह व्यवस्थित वाचून घ्या नंतर आपल्याला तो क्वेश्चन समजेल पहा अ स्ट्रॉम ब्रोक अ ट्री एक वादळ सुटलं आहे वादळामुळं ट्री काय झाला आहे ब्रोक झाला आहे रे रेस्टेड ट्वेंटी मीटर फ्रॉम द बेस ऑफ द ट्री मेकिंग अँगल ऑफ सिक्स्टी डिग्री विथ द ऑरिजेंटल फाईन द हाइट ऑफ ट्री क्वेश्चन व्यवस्थित वाचून घ्या एक झाड आहे उंच पहा एक असं उंच आहे झाड आहे हे उंच झाड ह्या ठिकाणी हे उंच असणारं झाड वादळाने त्या ठिकाणी तुटलं आहे मोडलं आहे आणि मोडून ते जमिनीला झाडाचा शेंडा ह्या ठिकाणी टच झाला आहे आणि ज्या ठिकाणी टच झाला आहे त्या ठिकाणी तयार झाला अँगल सिक्स्टीचा आणि आपण पाहूत की या ठिकाणी टच झाला आहे आणि झाडाच्या खोडापासून हा टच झालेला शेंडा आहे ते डिस्टन्स आहे ट्वेंटी मीटर आणि तुम्हाला काय फाईंड करायला सांगितली फाईंड द हाईट ऑफ ट्री झाडाची हाईट फाईन करायची म्हणजेच तुम्हाला ए बी फाईंड करायचं आहे झाड कुठून मोडलं आहे एकेपासून मोडलं आहे म्हणजे तुम्हाला के बीचं माप फाईंड करावं कशाच फाईंड करावं लागल बी काढावं लागल आणि एके काढावं लागल दोन्हीचे माप काढून दोन्हींची बेरीज केली की तुम्हाला कशाच माप मिळेल ए बीचं मिळेल आणि ए बी इज अ हाईट ऑफ ट्री मग ह्या ठिकाणी अँगल सिक्स्टीचा ही तर ट्वेंटी आहे मग तुम्हाला एक माहीत आहे ए केचं माप ए के, के इज टू ह्या ठिकाणी नाव देतो आहे सी ओके ए ए सी इज इक्वल टू सी के हे आणि हे माप सारखं असेल कारण ही झाडं झाडाची एबी हाईट आहे झाड सी या ठिकाणाहून मोडलं आहे आणि ते हिथं टेकलं आहे म्हणजे हाच भाग जमिनीला इथं टच झाला आहे आणि तिथं टच झाला आहे म्हणजेच हे अंतर हे अंतर सारखं आहे मग सांगा हे माहिती हे काढायचं आहे हे माहिती आहे हे काढायचं आहे तर तुम्हाला काढता येईल कशाचा वापर करता येईल तर तुम्हाला हे पहा ॲडजेसन साईड अँड हायपोटोनिक्स कसे आहेत त्याचा वापर करा ओके नेक्स्ट तुम्हाला हे माहिती हे काढायचं आहे म्हणजे सी बीसुद्धा काढता येईल सी बी काढताना काय वापरणार टॅन वापरणार काय वापरणार सी बी काढताना टॅन सिक्स्टी वापरणार आणि हे सी के काढताना काय वापरणार ॲडजेसन अँड हायपोटनिस कशामध्ये आहे तर तो आहे कॉस ह्या दोन रेशो वापरून तुम्ही ह्याचं माफ करणार ह्याचं माफ करणार नंतर काय करणार ॲडिशन आता आपण लिहिण्याचा प्रयत्न करू लेट ए बी रिप्रेझेंट द हाईट ऑफ ट्री लेट लेट, लेट ए बी रिप्रेझेंट द height of tree okay next tree broken at a point c tree broken at a point c and touches the ground at a k and touches the ग्राउंड ॲट अ पॉईंट के पहा झाडाची हाईट ए बी मानली झाड ब्रोक झालं आहे ॲट अ पॉईंट सी ते टच झालं आहे सी या ठिकाणी आणि जिथं टच झालं आहे तिथं अँगल ऑफ एलिवेशन कितीच तयार झालं आहे अँगल ऑफ एलिवेशन इज सिक्स्टी डिग्री इथं सिक्स्टी डिग्री तयार झाला आहे आणि हे अंतर किती आहे ट्वेंटी मीटर देयर फोर देयर फोर के बी इज इक्वल टू ट्वेंटी मीटर अँड अँगल सी के बी इज इक्वल टू सिक्स्टी डिग्री हे ट्वेंटी आणि हे सिक्स्टी डी आहे आता तुम्हाला कशा कशाचा वापर करावा लागेल ते पहा इन ट्रँगल इन ट्रँगल सी के बी आता एक वाटलं आणखी म्हणून हे अंतर कशाचं अंतर सी केचं अंतर आणि ए सीचं अंतर काय असेल सारखं ए सी इज इक्वल टू सी के का कारण हे अंतर आणि हे अंतरसारखं हाच मोडलेला भाग इथं आहे नेक्स्ट इन ट्रँगल सी के बी इन ट्रँगल सी के बी अँगल के इज इक्वल टू नाईन्टी डिग्री आता राईट अँगल ट्रँगल आहे तिथं नक्कीच आहे कारण राइट राईट अँगल ट्रँगललाच वापरतो हिथं आहे नाइन हिथं किती आहे अँगल के सॉरी अँगल के इज इक्वल टू सिक्स डिग्री आता तुम्हाला हे माप माहिती आहे आणि तुम्हाला कोणतं काढायचं आहे सी बी फाईंड करायचं आहे काय फाईंड करायचं आहे सी बी आणि ए सी फाईंड करायचं आहे पण ए सीच म्हणजेच काय आहे ए सी बरोबर सिक्या आहे म्हणजे तुम्हाला सी बी हे डिस्टन्स फाईंड करायचं आहे ॲडजन साईड आणि ऑपोजिट साईड कशा ते कोणत्या रेशॉट टॅन राईट डाऊन द टॅन सिक्स्टी इज इक्वल टू टॅन सिक्स्टी इज इक्वल टू सी बी अपॉन टॅन म्हणजे ऑपोजिट साईड अपॉन ॲडजन साईड काय के बी आणि पहा टेन सिक्स्टी टाकलं टेन सिक्स्टी टेन सिक्स्टीची व्हॅल्यू तुम्हाला माहीत असेल टॅन सिक्स्टीची व्हॅल्यू तुम्ही पुस्तकामध्ये पहा बरं टॅन सिक्स्टीची व्हॅल्यू किती आहे तर पुस्तकामध्ये आपण पाहू शकतो टेन सिक्स्टीची व्हॅल्यू किती दिली आहे व्हॅल्यू ऑफ टेन सिक्स्टी इज अंडर रूट थ्री व्हॅल्यू ऑफ टेन सिक्स्टी इज अंडर रूट थ्री टेन सिक्स्टी इज अंडर रूट थ्री इज इक्वल टू सी बीची व्हॅल्यू माहीत आहे का नाही सी बी अपॉन के बी इज ट्वेंटी मीटर नेक्स्ट तुम्हाला आता ह्या ठिकाणी सी बी काढायचं आहे सी बी इज इक्वल टू थर् ट्वेंटी टाईम्स अंडर रूट थ्री सी बीची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली ट्वेंटी टाईम्स अंडर रूट थ्री तुम्हाला व्हॅल्यू मिळाली आणि तुम्हाला अंडर रूट थ्रीची व्हॅल्यू तुम्हा तुमच्याकडे दिली आहे पा बरं पुस्तकामध्ये अंडरवूड थ्रीची व्हॅल्यू काय दिली वन पॉईंट सेवन थ्री ही अंडर थ्रीची व्हॅल्यू अल ऑलरेडी तुम्हाला माहीत आहे ती टाका किंवा तसंच ठेवा ओके हे मिळाले सी बीचं अंतर नेक्स्ट तुम्हाला सी बी फाईंड केला आता सी के फाईंड करायचं आहे पा हे दोन्ही कशात आहेत हे दोन्ही कशात आहेत हे दोन्ही आहेत साईन आणि पा हे आहे ऑप हायपोटेनिस आणि हे कौस शिक्ष्टी। कौस शिक्ष्टी आ, हाईपोटेनिस, हाईपोटेनिस आहे ॲडजेसन साईड हे कशा ते पहा यूजिंग कॉस सिक्स्टी कॉस सिक्स्टी पा ॲडजेसन साईड अपॉन हायपोटनिस हायपोटेनिस काय आहे सी के ओके सी के आहे कॉस सिक्स्टीची व्हॅल्यू शोधा बरं टेबलमध्ये परत कॉस सिक्स्टीची व्हॅल्यू तुम्ही सांगू शकता कॉस सिक्स्टी इज इक्वल टू तुमच्या ह्या व्हॅल्यू सगळ्यांच्या पाठ असतील किंवा तुम्हाला तो टेबल तयार करता येत असेल कॉस सिक्स्टीची व्हॅल्यू आहे वन अपॉन टू वन अपॉन टू कॉस सिक्स्टी इज इक्वल टू वन अपॉन टू के बीची व्हॅल्यू माहीत आहे का पहा बरं के बीची व्हॅल्यू किती आहे ट्वेंटी अपॉन सी केची व्हॅल्यू माहीत आहे का नाही फाईंड करायची सी के आणि आता क्रॉस मल्टिफ्लिकेशन सी के मल्टिप्लाय बाय वन इज इक्वल टू ट्वेंटी मल्टीप्लाय बाय टू देअर फोर सी के इज इक्वल टू फोर्टी सी केची व्हॅल्यू किती आली फोर्टी सी के मिळाली फोर्टी ही सी के फोर्टी मीटर आहे हे फोर्टी आणि हे सुद्धा किती असेल मग फोर्टी देअर फोर ए सी इज इक्वल टू सी के इज इक्वल टू किती फोर्टी मीटर आणि हे किती एवढं मिळालं आहे नेक्स्ट तुम्हाला फाईंड करायची आहे ए बी ए बी इज इक्वल टू ए बी इज इक्वल टू ए सी प्लस सी बी आणि ए सी इज फोर्टी प्लस सी बी इज ट्वेंटी टाइम्स रूट थ्री आणि तुम्हाला ए ची हाईट किती मिळाली फोर्टी प्लस ट्वेंटी टाइम्स अंडर थ्री मीटर इज द हाईट ऑफ ट्री तुम्हाला समजलं नसेल तर परत एकदा वाटलं तर समजून घ्या ह्या ठिकाणी झाडाची हाईट मिळाली तुम्हाला पूर्ण समजून सांगितलं आहे पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो ह्या प्रॅक्टिस सेटमधलं आपण एकदम लास्ट एक्झाम्पल आता पाहतोय एक्झाम्पल मी काय वळ्यावर लिहित नाही ते एक्झाम्पल आपण वाचूत आणि त्या एक्झाम्पल वाचून आपण फिगर काढू काय सांगितलं एक्झाम्पल पहा बरं एक्झाम्पल व्यवस्थित वाचण्याचा प्रयत्न करा आणि समजून घ्या एक्झाम्पल समजलं तरच तुम्हाला ते सोडवता येईल काईट इज फ्लाइंग ॲट अ हाईट ऑफ सिक्स्टी मीटर अबो द ग्राउंड एक काइट आहे पतंग आकाशामध्ये उडतंय आणि ते पतंग किती उंचीवर आहे सिक्स्टी मीटर अबो द ग्राउंड पा एक काइट आहे आकाशामध्ये असं उंच उडतं आहे आणि ते जमिनीपासून किती अंतरावर आहे सिक्स्टी मीटर अ काइट इज अ फ्लाइंग ॲट अ हाईट सिक्स्टी मीटर अबो द ग्राउंड द स्ट्रिंग इज अटॅच टू द काइट ह्या काइटला अशी स्ट्रिंग लावलं आहे दोरा आहे ओके okay? दोरा आहे अ स्ट्रिंग अटॅच टू द काइट इज टाईड ऑन द ग्राउंड इथं कुठेतरी ग्राउंडला ती बांधली आहे ओके इट मेक्स अँड अँगल सिक्स्टी डिग्री इथं कितीचा अँगल तयार झाला आहे सिक्स्टी डिग्रीचा अँगल काय तयार झाला आहे विथ द ग्राउंड अज्युमिंग दॅट स्ट्रिंग इज स्ट्रेट ही स्ट्रिंग आहे ही कशी आहे स्ट्रेट आहे कुठेही झोळ पडलेला नाही आणि तुम्हाला काय फाईंड करायची फाईंड द लेंथ ऑफ स्ट्रिंग म्हणजे तुम्हाला ए सी हे अंतर फाईंड करायचं आहे मग काय होईल ए बी रिप्रेझेंट द हाईट ऑफ काइट ओके फ्लाईंग नेक्स्ट ए सी बी द लेंथ ऑफ ए सी बी द लेंथ ऑफ स्ट्रिंग नेक्स्ट अँगल ऑफ इलिवेशन इज सिक्स्टी डिग्री आणि मग पहा ह्या ठिकाणी तुम्हाला हे सिक्स्टी दिलं आहे हे ऑपोजिट साईड दिली आहे आणि तुम्हाला हा हायपोटनिस काढायचा आहे ऑपोजिट साईड आणि हायपोटनिस कशामध्ये आहे तर तो आहे सायन थिटा आणि सायन सिक्स्टीचा ऑफर करा आणि तुम्ही त्या ठिकाणी एक्झाम्पल सोडू शकता आपण पाहूत एक्झाम्पल काय आहे पहा अ काईट इज अ फ्लाईंग ॲट अ सिक्स्टी मीटर अबो द ग्राउंड पहा ह्या ठिकाणी काइट आहे ते उडतं आहे आकाशामध्ये ओके आणि त्याची हाईट आहे सिक्स्टी मीटर पहा ह्या ठिकाणी म्हणजे काईटची हाईट आहे जमिनीपासून ती काय आहे ए बी आणि ह्या काईटला एक दोरा बांधला आहे काय बांधला आहे दोरा आहे पतंग उडवतोय आकाशात त्याला दोरा आहे आणि दोरा ह्या ग्राउंडला इथं काय केलं आहे बांधलेला आहे ओके okay? स्ट्रिंग अटॅच टू द काइट इज टाईड ऑन द ग्राउंड इथं ग्राउंडला बांधला आहे आणि हिथं बांधल्यावर जिथं बांधलं आहे त्या ठिकाणी कितीचा अँगल तयार झाला आहे अँगल सिक्स्टीचा तयार झाला आहे आणि ह्या पॉईंटला आपण काय नाही देऊत सी असं नाव दिलं ओके okay? आणि तुम्हाला ह्या ठिकाणे काय करायचं आहे स्ट्रिंग कुठेही झोळ पडलेलं नाही स्ट्रिंग एकदम टाईट आहे आणि तुम्हाला हे सोडवायचं आहे पाहू काय करावं लागेल आणि परत अंडर रूट थ्रीची व्हॅल्यू तुम्हाला घ्यायला सांगितली वन पॉईंट सेवन थ्री आता आपण काय म्हणू लेट लेट ए बी रि बी रिप्रेझेंट ए बी रिप्रेझेंट द लेट ए बी रिप्रेझेंट द हाईट ऑफ हाईट ऑफ काइट फ्लाईंग नेक्स्ट पॉईंट सी पॉइंट सी पॉइंट सी काय रिप्रेझेंट करतोय पहा बरं जिथं आपण दोरा बांधलाय तेच ठिकाण पॉईंट सी रिप्रेझेंट करतोय पॉइंट सी रिप्रेझेंट फेअर फेअर द स्ट्रिंग स्ट्रिंग टाईड स्ट्रिंग इज स्ट्रिंग इज टाईड ॲट द ग्राउंड ॲट द ग्राउंड ओके आणि ह्या ठिकाणी अँगल ऑफ एलिवेशन किती तयार झालं आहे अँगल ऑफ एलिवेशन एंगल ऑफ एलिवेशन इज सिक्स्टी डिग्री ओके आता काय काय दिले ते पहा लिहून लिहून काढा ए बी इज इक्वल टू सिक्स्टी मीटर अँड अँगल ए सी बी इज इक्वल टू सिक्स्टी डिग्री नेक्स्ट इन ट्रँगल इन ट्रँगल ए बी सी अँगल इज नाईन्टी इन ट्रँगल ए बी सी अँगल सी इज इक्वल टू सिक्स्टी डिग्री पहा तुम्हाला हे आहे आणि हे आहे म्हणजे काय फाइंड करायची लेंथ ऑफ स्ट्रिंग फाईंड करायची काय फाईंड करायची लेंथ ऑफ स्ट्रिंग फाईंड करायची अँड लेंथ ऑफ स्ट्रिंग वाटलं हिथं आपण कुठेतरी लिहूत एक वाक्य अगोदर लिहूत लेंथ ऑफ स्ट्रिंग लेंथ ऑफ स्ट्रिंग इज काय ए सी ओके लेंथ ऑफ स्ट्रिंग इज ए सी नेक्स्ट इन ट्रायंगल ए बी सी अँगल सी इज इक्वल टू सिक्स्टी डिग्री पहा ऑपोजिट साईड माहिती आहे ही अँगलच्या बाबतीत ऑपोजिट साईड माहिती आहे आणि तुम्हाला हे काढायचं आहे ऑपोजिट साईड आणि हायपोटेनिस कशात येतो आहे साईनमध्ये युजिंग द रेशो साइन थिटा म्हणजे साईन सिक्स्टी इज इक्वल टू साइन सिक्स्टी इज इक्वल टू पा साइन सिक्स्टी इज इक्वल टू ऑपोजिट साईड काय आहे ए बी

टेबलमध्ये बघा टेबलमध्ये जर साईन्स सिक्स्टी पाहिलं तर अंडर रूट थ्री अपॉन टू व्हॅल्यू तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल नंतर आता हे सोडवायचं आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल पहा ए सी मल्टिप्लाय बाय अंडर रूट थ्री इज इक्वल टू सिक्स्टी मल्टिप्लाय बाय टू देअर फॉर ए सी इज इक्वल टू हे गुणाकारात इकडायला भाकारात सिक्स्टी मल्टिप्लाय बाय टू अपॉन अंडर रूट थ्री आणि तुम्हाला डिनॉमिनेटरला हे ठेवायचं नाही अंडर रूटमध्ये रॅशनलाइजिंग द डिनॉमिनेटर पाहूत वन हंड्रेड ट्वेंटी अपॉन अंडर रूट थ्री मल्टिप्लाय करायचं आहे आणि डिव्हाइड करायचं आहे सेम अंडर रूट थ्रीने ओके नेक्स्ट काय मिळालं पहा रॅशनलाइजिंग द डिनॉमिनेटर अंडरवूड थ्रीने मल्टिप्लाय केलं आहे आणि डिव्हाइड केलं आहे सेम पहा मग काय नेक्स्ट काय मिळालं वन हंड्रेड ट्वेंटी टाइम्स अंडरवूड थ्री अपॉन अंडरवूड थ्री मल्टिप्लाय बाय अंडरवूड थ्री इज इक्वल टू थ्री ए सी इज इक्वल टू ए सी इज इक्वल टू काय मिळेल पहा ए सी इज इक्वल टू भाग द्या तीन एक तीन तीनशे बारा शून्यला शून्य फोर्टी टाइम्स अंडर रूड थ्री ए सी इज इक्वल टू फोर्टी टाइम अंडर रूड थ्री अँड ए सी इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ अंडर रूड थ्री इज वन पॉईंट सेवन थ्री म्हणजे फोर्टी मल्टिप्लाय बाय वन पॉईंट सेवन थ्री ए सी इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन करा किंवा इथं फोर मल्टिप्लाय बाय सेवनटीन पॉईंट थ्री मिळालं आता मल्टिफिकेशन काय येईल पहा बरं चार त्रिक बाराशीला दोन हजारले किती एक चार सत अठ्ठावीस आणि एकोणतीस एक ओके नेक्स्ट हच्च्याले परत दोन चार एक चार दोन सहा आणि दशावर नंतर किती अंक एक ए सी इज इक्वल टू हे मिळालं देयर फोर ए सी इज इक्वल टू सिक्स्टी नाईन पॉईंट ट्वेंटी मीटर अँड लेंथ ऑफ स्ट्रिंग लेंथ ऑफ स्ट्रिंग इज सिक्स्टी नाईन पॉईंट ट्वेंटी मीटर एकदम सोप्या पद्धतीने हे उदाहरण आपण सोडवलं आहे ह्या ठिकाणे कशाचा ऑफर केला साईन सिक्स्टीचा ओके कोसेकचा ऑफरसुद्धा खू चालू शकतो असं काही नाही कारण ऑपोजिट साईड आणि हायपोटॉनिस साईनमध्ये आहे आणि कोसेकमध्ये आहे अशा पद्धतीने आपण हे पूर्ण प्रकरण शिकलेलो आहोत खूप सोपं असणारं हे प्रकरण तुम्हाला पैकी सात मार्क मिळून देणारं ह्याच्यामध्ये दे फक्त तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक रेशो अँड आयडेंटिटीज पार्ट असतील तर प्रकरणातील फ्रू दॅट सुटतात त्याच्यावरचे एक्झाम्पल सुटतात आणि टेबल पार्ट असेल तर तुम्हाला ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रीवर असणारे सगळे एक्झाम्पल सुटतात आणि टेबल कसा लक्षात ठेवायचा हे पहिल्या लेक्चरला मी तुम्हाला सांगितलं होतं त्याची क्लुप्ती दिली होती त्या पद्धतीने तो तुम्ही लक्षात ठेवा अशा पद्धतीने आपलं हे प्रकरण आज संपलं आहे आपण ह्याच ठिकाणे थांबणार आहोत सर्वांना बाय